वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्राध्यापिकेवर झालेल्या अत्याचाराबाबत आज तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी दिले. त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील 24 वर्षीय प्राध्यापिका अंकिता यांच्यावर एकतर्फी प्रेमातून 3 फेब्रुवारी 2020 रोजी पेट्रोल टाकून जाळून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सदर प्राध्यापिकेवर डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्यत केल्यावर 7 दिवसानंतर 10 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6:55 त्यांनी अखेरचा श्वास घेतला व त्यांची प्राणज्योत मालवली आहे. सदरची घटना ही अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा आम्ही अत्यंत कडक शब्दात निंदा करीत असून ज्याने कोणी नराधमाने हे कृत्य केलेले आहे त्यास अत्यंत कडक शिक्षा होणे कामी. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला तात्काळ कडक शिक्षा व्हावी अशी एकमुखी मागणी आम्ही शासनाकडे करीत आहोत. दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजी नवापूर परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या मे सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव देखील पारित करण्यात आलेला आहे असे निवेदनामध्ये म्हटले आहे. निवेदनावर नगराध्यक्षा हेमलता पाटील, पाणी पुरवठा सभापती रेणुका गावित, नगरसेविका अरुणा पाटील, मिनल लोहार, सविता नगराळे, सुरेखा जगदाळे, बबिता वसावे, महिमा गावित, मंजू गावित आदींच्या सह्या आहेत.